नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सव्वीस जुलैच्या एम पी एस सी परीक्षाभिमुख महत्त्वाच्या चालू घडामोडीमधील व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओची सुरुवात दिनविशेषपासून करूया हे पहा सव्वीस जुलै आज कारगिल विजय दिवस आहे आणि ऑपरेशन विजयच्या यशाच्या नावावरून त्याला नाव देण्यात आलेले आहे दुसरा मुद्दा पहा कारगिल युद्ध सव्वीस जुलै रोजी संपले जे सुमारे साठ दिवस चालले आणि कारगिल युद्धातील वीरांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो आणि त्यानंतर नेक्स्ट दिन विशेष पहा इंटरनॅशनल मँग्रूव्ह कन्झर्वेशन डे एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनमध्ये मँग्रूव्हचा खूपच मोठा रोल आहे ज्यावेळी भारतात सुनामी आली त्यावेळी या मँग्रूव्हचा रोल प्रकर्षाने सर्वांना जाणवला व कळालासुद्धा तर आता हे पहा दोन हजार पंधरामध्ये युनेस्कोच्या जनरल कॉन्फरन्सने दत्तक घेतलेल्या आणि दरवर्षी सव्वीस जुलै रोजी साजरा केला जाणारा मँग्रोव इकोसिस्टीमच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस एक अद्वितीय विशेष आणि असुरक्षित परिसंस्था म्हणून खारफुटीच्या परिसंस्थेच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवण्याचा या दिवसाचा उद्देश आहे आणि त्यांच्या शाश्वत व्यवस्थापन संवर्धन आणि वापरासाठी उपायांना प्रोत्साहन देणे हे या दिवसाचे अल्टिमेट एम आहे ओके आता पहा पुन्हा दोन तीन दिवस हीच न्यूज तुम्हाला दिसत आहे दररोजच्या व्हिडिओमध्ये मी राष्ट्रपती झाले ही केवळ भारतीय लोकशाहीची महानता हे उद्गार भारताचे नवीन निवडून आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आहेत ओके आणि भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहेत जोहार नमस्कार हे पहा जोहार म्हणजे राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात जोहार या शब्दाने केली आणि संथाली भाषेत अभिवादनासाठी जोहार हा शब्दप्रयोग केला जातो ओके पण आपल्याला परीक्षेला विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट मुद्दा पहा राष्ट्रपतींचे अधिकार आता द्रौपदी मुर्मू यांची देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून निवड आणि त्यांनी सोमवारी शपथसुद्धा घेतली आणि मुर्मू यांना वटहुकूम जारी करणे दयेचा अर्ज मंजूर करणे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिपरिषदेच्या शिफारसींनुसार राज्ये आणि देशात आणीबाणी जाहीर करण्यावर स्वाक्षरी करणे असे अधिकार असतील पण त्यांचा कार्यकाळ आणि त्यांच्या निवडीचे नियम पहा घटनात्मक प्रमुख म्हणून राष्ट्रपती हे राज्यघटनेचे संरक्षक असतात ओके मुर्मू यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ चोवीस जुलै दोन हजार सत्तावीसपर्यंत असेल नियमानुसार पुन्हा या पदावर मुर्मू निवडून येऊ शकतात किंवा जो व्यक्ती राष्ट्रपती असतो त्याला निवडून येता येते आणि आत्तापर्यंत दोन कार्यकाळांसाठी निवडलेले राजेंद्र प्रसाद हे एकमेव भारतातील राष्ट्रपती आहेत घटनेच्या कलम एकसष्टमध्ये नमूद प्रक्रियेनुसार राष्ट्रपतींना पदावरून हटवता येते आता या प्रत्येक मी जी लाईन रीड करतो आहे त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो कारण राष्ट्रपतींना पदावरून हटवणे इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट आर्टिकल सिक्स्टी वन हा तर प्रश्न नेहमी येतोच पुढे पहा उपराष्ट्रपतींना उद्देशून राजीनामापत्र लिहून राष्ट्रपती राजीनामा देऊ शकतात ओके पुढे महत्त्वाचा मुद्दा आहे वट हुकूम दयेचा अर्ज आणीबाणी संदर्भात तर संसदेची अधिवेशने बोलवण्याचे अधिकार आहेत राष्ट्रपतींना सैन्य दलांचे सर्वोच्च कमांडर म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे आणि या अधिकारांचा थेट किंवा संबंधित अधिकाऱ्यामार्फत वापर चौथा पॉईंट पहा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशींच्या आधारे लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकारसुद्धा राष्ट्रपतींना आहे आणि राष्ट्रपती दयेचा अर्ज मंजूर करू शकतात काही प्रकरणांमध्ये शिक्षेची माफी कमी करणे किंवा स्थगिती देण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे शेवटचा पॉईंट पहा युद्ध बाहेरील आक्रमण किंवा सशस्त्र बंडखोरी यामुळे भारत किंवा सुरक्षा भारताची धोक्यात असेल तर राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतात अजून बरेचसे वेगवेगळे वेग अधिकार आहेत विद्यार्थी मित्रांनो एम लक्ष्मीकांत ज्यावेळी तुम्ही रीड करता किंवा तुमच्याकडे रंजन कोळंबे असेल तर राष्ट्रपती हा टॉपिक रीड करत असताना राष्ट्रपतीचे अधिकार व्यवस्थित वाचून घ्या ओके आता सगळ्यात पहिली चालू घडामोडी पहा मराठी अभिनेत्रीची साता समुद्रापार फरारी तर हे पहा प्रतिष्ठित असा जो बर्लिन चित्रपट महोत्सव आहे त्या महोत्सवामध्ये आदिती द्रविडला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला पहिली गोष्ट हे पहा इजाद चित्रपटासाठी हा सन्मान मिळालेला आहे आणि विशेष म्हणजे या चित्रपटात आदिती ही एकमेव कलाकार असून हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आता आदिती द्रविडचं काय म्हणणं आहे पहा इजाद हा चित्रपट माझ्यासाठी आव्हानात्मक आणि रोमांचक होता आम्ही त्याच्या कार्यशाळा अभिवाचन केले भाषेवर उत्तम प्रभुत्व येण्यासाठी मी उर्दूचे धडे गिरवले खरे तर एक पात्री भूमिका कशी करायची त्याबाबतचे कोणते संदर्भ नव्हते ओके आणि चित्रपटाच्या अंगाने विचार केल्यास इजाद याचा अर्थ काय आहे आत्मशोध आणि हा एक एक पात्री चित्रपट आहे ओके पुढील सगळ्यात महत्त्वाची चालू घडामोडी पहा मतदार ओळखपत्र आधारला जोडणार केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय झालेला आहे तर आता याच्याविषयी आपण डिटेल्स पाहूया हे पहा एक ऑगस्टपासून राज्यात ही मोहीम सुरू होणार आहे आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आधारशी मतदार कार्ड संलग्न करण्याची सक्ती नसली तरी इतर पासपोर्ट आदी अकरा पर्यायी कागदपत्रे द्यावीच लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आता याची दोन कारणे किंवा दोन फायदे काय आहेत तर मतदार कार्ड आधारशी संलग्न केल्यामुळे मतदारांच्या ओळखीचे प्रमाणीकरण एकापेक्षा अधिक नोंदीची वगळणी यामुळे शक्य होणार आहे दुसरे फायदा पहा निवडणूक तसेच मतदानासंबंधी माहिती व आयोगाकडून प्रसारित होणाऱ्या सूचना मतदाराला त्याच्या फोनपर्यंत थेट पाठवता येणार आहेत आता अशा किती सूचना निवडणूक आयोग पाठवते ते तरी माहीत नाही आहे पण आता यांचा जो उद्दिष्ट आहे तो बघूया साध्य होतोय का नाही चलो ठीक आहे आता पुढील महत्त्वाची चालू घडामोडी पहा सी विजयकुमार नियुक्ती आहे ही महत्त्वाची एच सी एल टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी सी विजयकुमार हे देशातील सॉफ्टवेअर कंपन्यांमधील सर्वाधिक वेतन घेणारे सीईओ ठरलेले आहेत आणि गेल्या वर्षी त्यांना कंपनीने वार्षिक एकशे तेवीस पॉईंट तेरा कोटी रुपये इतके वेतन त्यांना दिलेले आहे आणि सी विजयकुमार यांना एच सी एल अमेरिका या एच सी एलच्या उपकंपनीकडून एकशे तेवीस पॉईंट तेरा कोटी रुपये इतका मोबदला मिळाला आणि विजयकुमार यांच्या तीन चतुर्थांश उत्पन्नामध्ये दीर्घकालीन लाभांचा समावेश आहे असे कंपनीने स्पष्ट केले आणि इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांना दोन हजार एकवीस बावीसमध्ये दहा पॉईंट तेरा दशलक्ष डॉलरचा मोबदला मिळाला आणि टी सी एसचे सीईओ राजेश गोपीनाथन टी सी एस म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सीईओ राजेश गोपीनाथन यांना तीन पॉईंट तीन दशलक्ष डॉलरचा मोबदला मिळाला ओके आणि पुढे पहा पर्यावरणाशी संबंधित महत्त्वाची माहिती सर्वाधिक व्याघ्र मृत्यू मध्य प्रदेशात आता वाघांचेच राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशात यावर्षी पंधरा जुलैपर्यंत सत्तावीस वाघांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत ही बाब समोर आली यावर्षी देशात एकूण चौऱ्याहत्तर वाघांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यापैकी सर्वाधिक सत्तावीस मृत्यू हे मध्य प्रदेशात झालेले आहेत भूभागावर वर्चस्वावरून भांडण आजार वयोमान शिकार आणि विद्युत प्रवाही सुरक्षा कुंपणांना धक्का लागणे ही वाघांच्या मृत्यूची प्रमुख कारणे असल्याचे प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले मृत सत्तावीस वाघांपैकी नऊ पूर्ण वाढ झालेले नर आणि आठ मादी उर्वरित बछडे होते देशात दोन हजार अठरामध्ये झालेल्या व्याघ्रगणनेनुसार मध्य प्रदेशात सर्वाधिक पाचशे सव्वीस वाघांची नोंद करण्यात आली होती आणि मध्य प्रदेशात कान्हा बांधवगड पेंच सातपुरा पन्ना आणि संजय दुबरी अशा सहा वनक्षेत्र ही वाघांसाठी राखीव आहेत आता पुढील माहिती लोकसंख्याशास्त्र सेन्सस पॉप्युलेशन सेन्सस आहे तर हे पहा एकवीसशे दोन हजार शंभर म्हाताऱ्या जगाची काठी भारत तर इथे तुम्हाला वेगवेगळे देशांचे पॉप्युलेशन पिरॅमिड दिसत आहेत पहा कोणाचा कसा शेप आहे भारत आहे चीन आहे अमेरिका आहे आणि जर्मनी आहे तर संयुक्त राष्ट्रसंघ वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस दोन हजार बावीस आणि स्टॅट्स ऑफ इंडियानुसार या शतकाच्या अखेरीला जग वृद्धत्वाकडे झुकलेले असेल भारताची लोकसंख्या दीड अब्जाच्या पलीकडे गेलेली असेल हे खरे पण याच एका देशावर वृद्ध लोकसंख्येचा भर तुलनेने कमी असेल जवळपास सर्वच युरोपीय देशांच्या तुलनेने चीन अधिकच म्हातारा झालेला असेल असा सुद्धा अंदाज संयुक्त राष्ट्राने व्यक्त केलेला आहे तर आता अमेरिकेमध्ये पहा लोकसंख्या एकोणचाळीस कोटी चाळीस लाख आणि मध्यम वय अठ्ठेचाळीस आहे भारताचंसुद्धा पहा लोकसंख्या एक पॉईंट त्रेपन्न अब्ज आणि मध्यम वय आहे अठ्ठेचाळीस जर्मनीची लोकसंख्या पहा सिक्स्टी नाईन कोटी आणि मध्य वय आहे पन्नास तर तिकडेच पहा चीनचे लोकसंख्या शहात्तर कोटी सत्तर लाख आणि मध्यम वय काय आहे सत्तावन्न ओके आता पुढे पहा जी आय टॅग जिओग्राफिकल इंडिकेटर टॅग मिळालेल्या प्रोडक्ट्सवरती परीक्षेला क्वेश्चन विचारतात यू पी एस सीची तर ती पॅटर्नच आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याचा तर हे पहा भंडाऱ्याचा चिनोर तांदूळ आणि अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला जी आय मानांकन भात उत्पादक जिल्हा म्हणून असलेल्या ओळखीबरोबरच पांढऱ्या कांद्याचा जिल्हा म्हणून नवी ओळख रायगड जिल्ह्याला मिळालेली आहे ओके आणि पंधरा जुलै रोजी जी आय हा टॅग मिळाल्याने कांद्याचे औषधी गुणधर्म दर्जा चव व उत्पादन क्षमता कायम राखली जाणार आहे औषधी गुणधर्म रायगड जिल्ह्यातील मातीतच असल्याने या कांद्याला मानांकन मिळण्यास मदत झालेली आहे तर गुणधर्म काय आहेत मातीत औषधी गुणधर्म असल्याने पारंपरिक पद्धतीने पेरणी केली जाते आणि यात सल्फरचे प्रमाण अधिक असल्याने ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते ओके आता भंडारा जिल्ह्यातील जी आय टॅगबद्दल माहिती घेऊया भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने भाताची शेती केली जाते भंडारा जिल्ह्यातील चिन्नोर तांदूळ टू ए पी टेस्ट पूर्ण करून भौगोलिक मानांकन मिळण्यास पात्र ठरला आहे आणि आत्तापर्यंत पहा पुण्याचा आंबेमोहोर कोल्हापूरचा आजरा घनसाळ जी आय टॅग यांना मिळालेले आहेत या तांदळांना आणि यामध्ये आता विदर्भाच्या तांदळाची भर पडलेली आहे त्याचं नाव म्हणजेच काय चिन्नोर तांदूळ रायगड आणि भंडारा हे लक्षात ठेवा रायगडचा प्रोडक्ट आहे पांढरा कांदा आणि भंडाऱ्याला चिनूर यांना जी आय टॅग मिळालेला आहे ओके आता पुढे पहा महत्त्वाची चालू घडामोडी नान्नच अभयारण्यात आढळला माळढोक तर आता हे नान्नज अभयारण्य कुठे आहे काय आहे त्याच्याविषयी आपण जरा माहिती घेऊया हे, हे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठे अभयारण्य आहे व याचे क्षेत्रफळ एक हजार दोनशे एकोणतीस चौरस किलोमीटर इतके आहे आता यामध्ये सोलापूर व नगर जिल्ह्यातील मोठ्या भूभागाचा समावेश होतो हे अभयारण्य मुख्यत्वे माळढोक या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी तयार केलेले आहे कुठल्याही एका पक्षासाठी एवढा मोठा भूभाग संरक्षित करण्याची ही दुर्मिळ घटना आहे नानच लक्षात ठेवा ओके आणि शेवटची अतिशय महत्त्वाची चालू घडामोडी पुण्यातील जी एम आर टीसह इटली नेदरलँड व रशियाच्या शास्त्रज्ञांचा समावेश दुर्बिणीसाठी सहा हजार किलोमीटरची आधार रेषा तर आता हे संशोधन काय आहे पहा अब्जावधी प्रकाशवर्षे दूरवरच्या अवकाशीय घटकांच्या निरीक्षणासाठी शास्त्रज्ञ रेडिओ दुर्बिणीचा वापर करतात निरीक्षण घेणाऱ्या दुर्बिणीमधील अंतर जेवढे जास्त तेवढी प्रतिमा अधिक स्पष्ट मिळते बरोबर आहे रिझोल्युशन वाढते बरोबर आणि एन सी आर एच्या शास्त्रज्ञांनी नारायणगावजवळील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणजेच जी एम आर टी लक्षात आलं सह इटलीतील मेडिसिना आणि नोटो नेदरलँडमधील वेस्टरबोर्क आणि रशियाच्या झेलॅन सुक्सकावा या अशा पाच दुर्बिणींचा एकत्र वापर केलेला आहे त्यामुळे तब्बल सहा हजार किलोमीटरची आधाररेषा मिळाली असून आजवरची सर्वाधिक कोणीय स्पष्टता अँग्युलर रिझोल्युशन प्राप्त झालेले आहे तर संशोधन कसे झाले संशोधनात विशेष काय आहे आणि क्वासार क्वासार म्हणजे काय याच्याविषयी इथे डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत थोडासा व्हिडिओ पॉज करून पेशन्स बाळगून ही इन्फॉर्मेशन रीड करून घ्या तुमच्यासाठी ही खूप इम्पॉर्टंट आहे ओके विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू